पॉलिटिकल थेअरीमध्ये आपण ह्युमन नेचरची चर्चा करत होतो पण ह्युमन नेचरच्याबरोबर इंडिव्हिज्युअल आणि सोसायटी हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत इंडिव्हिज्युअल या घटकाला व्यक्ती ज्याला आपण म्हणलेलं आहे पहा म्हणजे आय एम अ पर्सन इज डिफरंट फ्रॉम इंडिव्हिज्युअल आय एम अ ह्युमन त्यामुळं ह्युमन सिटिझन इंडिव्हिज्युअल हे सार्वभौम असणारी गोष्ट आहे का सार्वभौमत्व जे आहे ते द टर्म इंडिव्हिज्युअल इज वाईडली युज इन एव्हरीडे लँग्वेज कन्सेप्ट सजेस्ट दॅट त्याला काय म्हणलेलं पण सिंगल ह्युमन बिईंग इज इनडिपेंडंट अँड मिनिंगफुल एंटिटी पजेसिंग अँड आयडेंटिटी इन हिमसेल्फर अवरसेल्फ त्यामुळे तुमचं अस्तित्व आहे इसेन्स आहे सेकंड इंडिव्युअल्स आर नॉट मिअरली इनडिपेंडेंट बट दे आर डिस्टिंक्ट इवन युनिक मग हे गेलियन आर्ग्युमेंट आहेत का डिस्टिंक्ट आणि युनिक जे आहेत ते एक्झाम्पल इंडिव्हिज्युअलिटी हे टर्म यायला लागते ॲक्सिडेंट ऑफ बर्थ नावाची गोष्ट त्यांनी मांडलेली आहे पहा ॲक्सिडेंट ऑफ बर्थ म्हणजे मिअर ॲक्सिडेंट जे आगंतुक म्हणून आपण आलेलो आहोत का आणि मग तुमचं व्यक्तिमत्व कसं आलेलं आहे इंडिव्हिज्युअॅलिटी पर्सनॅलिटी वेगळी इंडिव्हिज्युआलिटी जी आहे त्यामुळे व्यक्तित्व हे कसं निर्माण झालेलं आहे व्यक्ती कशी निर्माण झालेली आहे आणि मग इंडिव्हिज्युअलिझमची चर्चा केलेली आहे पहा लॉकपासून सगळे जे आहेत तो प्रॉब्लेम देअर इज नो ॲग्रीमेंट अबाउट द नेचर ऑफ इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा स्वभाव याच्याविषयी मागच्याडं आपण बघितलेलं आहे पहा की काय प्रकारचं आलेलं आहे ऑल इंडिव्हिज्युअल डॉक्टरीन इंडिव्हिज्युअल डॉक्टरीन जी आहे ती कोणत्या प्रकारचे आलेले आहेत सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी जी आहे ती काय प्रकारे आपल्याला बघताय सामाजिक करारवादी सिद्धांतांनी हॉब्स आहे लॉक आहे रुसो आहे करार काय तेवढ्या आधीपासून आपल्याला काही लोकं सांगतील पण करारवादी सिद्धांतांनी इंडिव्हिज्युअलकडे बघितलेलं आहे सामाजिक म्हणजे व्यक्ती आणि समाज यांचा संबंध काय प्रकारात असेल इथं थोरो दिलेला आहे पहा बेंजामिन टकर दिलेलं आहे बिलीव्ह डॅट नो इंडिव्हिज्युअल शूड सॅक्रिफाईस हिज अवर ओन कॉन्शियस टू द जजमेंट ऑफ पॉलिटिश पौलीड़, पॉलिटिशियन्स अदर त्यामुळे माझा कॉन्शियस हा माझा टिकाल पाहिजे टकर आणि थोरो अठराशे सतरा ते बासष्ट आणि अठराशे चोपन्न ते एकोणीशे एकोणचाळीस त्यामुळे टकर आणि यांची चर्चा केली आहे मॅक्फर्सन दिलेलं आहे मॅकफरसनची ही टर्मच विचारली जाऊ शकते पहा पझेसिव्ह इंडिव्हिज्युअलिझम काय आहे आणि पझेसिव्ह इंडिव्हिज्युअलिझम आपण कशा प्रकारे बघणार जे आहे ते पॉझिटिव्ह इंडिव्हिज्युअलिझमचं अंडरस्टँडिंग काय हॉब्स हाऊसनी काय म्हणलेलं आहे टी एस ग्रीन महत्त्वाचं आहे किंवा एल टी हॉब हाऊसचं आर्ग्युमेंट आठ चौसष्ट ते एकोणीसशे एकोणतीसचं पिरियड आहे व्यक्तीबद्दल जे आहे जे एस मिल टर्म इंडिव्हिज्युअलिटी जे एस मिलनं जेम्स मिल वेगळा जे एस मिल ऑन लिबर्टी किंवा सब्जेक्शन ऑफ विमेन जे आहे ते इंडिव्हिज्युअलिटी द कपॅसिटी ऑफ इट इन इट इच इंडिव्हिज्युअल टू अचीव्ह फुलफिलमेंट त्यामुळे पॉझिसिव्ह इंडिव्हिज्युअलिझम वेगळा आहे पा इंडिव्हिज्युअलिटी नावाची गोष्ट परत वेगळी आहे इंडिव्हिज्युअलिटीबद्दल चर्चा आहे सेल्फ डेव्हलपमेंट इगोइस्टिक इंडिव्हिज्युअलमध्ये इगो आणि अल्ट्रो असे दोन भाग काही जण करतात लॉकच्यापासून आपल्याला पाहता येते सॅटिस्फॅक्शन ऑफ सेल्फ जो आहे त्यामुळं तो सेल्फ कसा निर्माण झालेला जो जी जी आहे स्व आत्म शारीर स्व आणि मग तुमचं व्यक्ती जे आहे ते जे जेरा फ्रेंच अभ्यासक सोशालिझम इज द लॉजिकल कम्प्लिश ऑफ इंडिया व्यक्तिवादाचाच विकास समाजवाद आहे का थर्ड वे थर्ड वे थिंकर्स अँथनी गिडन्स आणि अनेक लोकांनी पण न्यू इंडिव्हिज्युअलिझम मांडण्याचा प्रयत्न केला व्यक्ती आणि व्यक्तीचं ह्युमन नेचर आहे हा एक आहे रोड टू सरोडमवाला हा एक आहे हा एक ना अभ्यासबद्दल काही चर्चा केलेली आहे मग इथं थोडक्यात तीन प्रकारची आर्ग्युमेंटने म्हणलेलं आहे इंडिव्हिज्युअल अँड कम्युनिटी असा एक चर्चेचा डिस्कोर्स आहे पा इंडिव्हिज्युअल अँड कम्युनिटी काय प्रकारचे आलेले आहे इंडिव्हिज्युअल इन in पॉलिटिक्स कशा प्रकारचं आलेलं आहे व्यक्ती राजकारणामध्ये काय आहे आणि मग कम्युनिटी थिंकर्सची स्वतंत्र चर्चा त्यांनी केलेली आहे असे तीन आर्ग्युमेंट आहेत आणि इंडिव्हिज्युअल समजून घेत असताना त्यांनी लिबरलिझमची चर्चा केलेली आहे जे एस मिल टी एच ग्रीन इसायाब अर्लिन पण इसाया प्रश्न विचारले आहेत पॉलिटिकल सायन्सच्या लोकांना इसाहेब बर्लिनच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या काय प्रकारच्या आहेत इंडिव्हिज्युअलिझम नॉर्मॅटिव्ह प्रिन्सिपल आहे का आणि कम्युनिटीमध्ये तो कम्युनिटीन थिंकर्सनी कसा बघितलेला आहे आपला इंटरेस्ट काय आहे पाहिजे त्यातला की हे थिंकर्स कोणकोणते लोक जसं आता सॅम्युअल स्माईलचं सेल्फ हेल्प नावाचं पुस्तक अठराशे एकोणसष्टचं सा। मग त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणात केलेली आहे कम्युनिटी आणि कम्युनिटीमधनं आलेली आर्ग्युमेंट जी आहे पहा कुठल्या कुठल्या प्रकारचे आहे आयर्विंग क्रिस्टल रॉजर्स क्रटन रॉजर्स क्रटनचं आर्ग्युमेंट आहे ते काय प्रकार म्हणजे न्यू राईटचा डिस्कोर्स जे आहे ते त्यात काय आलेलं आहे आयर्विंग क्रिस्टल इन यू एस ए आणि रॉजर्स कटन इन यू के टू डिस्टन्स देमसेल्फ फ्रॉम द फ्री मार्केट इन ऑफ द लिबरल न्यू राइट्स त्याच्यापेक्षा वेगळे आर्ग्युमेंट त्यांनी दिलेले जे ते जर्मन सोशलॉजिस्ट टॉनिज टॉनिजनं काही आर्ग्युमेंट दिलेली जे आहेत कम्युनिटीच्याबद्दल जर्मन शब्द त्यांनी दिलेला आहे पहा जे जर्मन आर्ग्युमेंट त्यातले जे आहेत जर्मन सोशलॉजी टॉनिज डिस्टिंग्विश बिटवीन वॉट ही कॉल्ड ॲज ए जर्मन शॅप ऑर कम्युनिटी अँड जेसेल चॅप्टर जे प्रोनाऊन्सिएशन जर्मनीतलं जे आहे असोसिएशन आणि कम्युनिटीमध्ये फरक केलेला आपल्याला पाहता येत आहे इन सुसाईड अठराशे सत्त्याण्णवचं पुस्तक आहे डरकाईम ह्युमन डिझायर अनलिमिटेड आहे आणि ब्रेकडाऊन ऑफ कम्युनिटीमधनं ते कसे बाहेर येतात जर्मन थिंकिंगमध्ये ते जास्त दिसतं स्ट्रेंथ थ्रू युनिटी स्टेटिझमचा वाचर जो आहे तो स्टेटिझम इंडिव्हिज्युअल आणि कम्युनिटीचे विचार आणि इंडिव्हिज्युअल इन पॉलिटिक्स कोणत्या प्रकारे आलेलं आहे थ्युरर आणि त्याची सगळ्याची चर्चा जी आहे ते व्यक्तीचं महत्त्व काय प्रकारचं होतं डिटर्मिनेसिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ इंडिव्हिज्युअल आहे का हेगेलनं मार्क्सनं म्हणजे मार्क्स आणि हेगेल यांनी कसं इंडियलकडे बघितलेलं आहे सेन्सिमा फुरिए रिकार्डो रिकार्डो म्हटलं की ते असे इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो ना की लेझीफेअर आणि याच्यातले लोक जे आहेत ते रिकार्डोची रेड थेरी याच्यास ॲस्क ॲस्कचं आर्ग्युमेंट दिलेलं आहे पहा की चॅरिस्मॅटिक विवरण जे म्हटलं चॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटी ट्रॅडिशनल आहे आणि रिझन्ड आहे असा तर तो, तो सगळा संपूर्णपणे आपल्याला त्यामध्ये पाहता येऊ शकतो का जे आहे या अर्थानं ही सगळी इंडिव्हिज्युअलबद्दलची थोडक्यात चर्चा केलेली आहे पाहि इंडिव्हिज्युअल समजून कसा घ्यायचा त्याच्याविषयीची पण आपल्याला एक फ्रेम कंटिन्युएशनमध्ये ठेवायला लागेल इंडिव्ह्युजल नंतर मग सोसायटीबद्दलचे मुद्दे पण आपण थोडक्यामध्ये काय आहे त्याच्याकडं येता येऊ शकतो पण हेवूडला सेंटरला ठेवून अभ्यासक कसे काय म्हणतात अभ्यासकांचे आर्ग्युमेंट्स काय प्रकार आलेलं आहे हे आपण वेगवेगळ्या प्रकारे वे चर्चेमध्ये घेत राहूया आपण